प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादीचं जागा वाटप ठरलंय. उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 11 जागांवर काँग्रेस लढणार आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी या संदर्भातली पोस्ट केलेली आहे. एक्स पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर अखिलेश यादव यांनी ही सगळी माहिती दिल्याचं कळतंय. आणखी माहिती घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी, कशा पद्धतीचं नेमकं जागा वाटप ठरलंय, काय फॉर्म्युला आहे? सध्याची प्राथमिक माहिती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिलेली आहे. त्यानुसार 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमधील 11 जागा ह्या काँग्रेस पक्षाला दिलेल्या आहेत आणि याच पद्धतीने आम्ही पुढे जाऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर आपण विचार केला अखिलेश यादव यांच्या पक्षाचा 2019 जर व्होटिंग पॅटर्न पाहिला तर त्यांना फक्त 5 जागा मिळाल्याच्या. आता त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये ज्यांच्याशी हातमिळवणी केली होती त्या मायावती यांना त्यांच्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. यावेळेस अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यासोबत हे गठबंधन होताना पाहायला मिळत आहे आणि यामध्ये किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं आहे. काँग्रेसला काँग्रेसची जागा अत्यंत खराब राहिलेली आहे. गेल्या निवडणुकीत फक्त 1 जागा मिळाली होती आणि त्यांचं वोटिंग शेअर पाहिलं तर 6.4% राहिलेलं आहे. त्यामुळं तसं जर पाहिलं तर काँग्रेसने पूर्णपणे उत्तर प्रदेशची जमीन ही गमावलेली आहे. जमीन त्यांना पुन्हा मिळणार का? आणि सर्वात मोठं ते ज्या घटकावरती देशाचा पंतप्रधान ठरवला जातो असं म्हटलं जातं त्या राज्यामध्ये आता हे गणित कसं जोडलं जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे. जी निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.